आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत शिवणू डेव्हलपर्स. महापालिके पाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. जिल्हा परिषद सदस्यांसाठी गट आणि पंचायत समित्यांसाठी गणांची रचना तयार करून ते दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार नुकताच अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 वाढणार 164 इतकी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 2 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला गण आणि गटांची रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या. आता राज्य निवडणूक आयोगाने गण आणि गटांची रचना तयार करून उपजिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांनी हा आराखडा येत्या गुरुवारी सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.